वळत पुढील बातमीकडे। भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी फडणवीस सरकारला चांगलंच छापलं। विधानसभेतच खडसेंनी सरकारला खडे बोल सुनावले। भाजपमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी सरकारची कान उघडणी केली। पाहूयात। खडसेंचे सरकारला खडे बोल सुनावले। बावनकुळे तुम्ही एक फक्त विदर्भाचे मंत्री आहात, तसंच आहात का? विदर्भाच्या शेतकऱ्याला 24 तास वीज, मग अन्य शेतकऱ्यांना का नाही असा सवाल खडसेंनी उपस्थित केला। रात्री 8 वाजता वीज देता शेतकऱ्यांना रात्रीच शेतात जायचं का? रात्रीची पेरणी करता येईल का असा देखील सवाल उपस्थित केला। शेतकऱ्याचं वीज बिल थकलं असेल तर व्याज माफ करा, दंड माफ करा, तसंच वीज कनेक्शन कट करणार नाही असं आश्वासन देणार का असे सवाल खडसेंनी उपस्थित केले। तर राज्यभरात औद्योगिक क्षेत्रात किती गुंतवणूक झाली हा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला। आणि मुंबई पुणे नाशिक कॉरिडॉर वगळता उद्योगांची स्थिती काय आहे? तर उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी युनिट आलं का? एखादा कारखाना उभा राहिला का असा देखील सवाल विचारला